संस्कार भारती पनवेल समितीच्या माध्यमातून आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या सौजन्याने लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेलमध्ये प्रथमच बालक बाजारचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या बालक बाजाराचे उद्घाटन वैशाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले असून या बाजाराला नगरसेवक नितीन पाटील यांनी भेट देत लहानग्यांना प्रोत्साहित केले. आपल्या पालकांबरोबर बाजारात जाणे हा लहान मुलांसाठी एक चांगला विरंगुळा असून यातून त्यांना खरेदी विक्री नफा तोटा या गोष्टीचे ज्ञान मिळते. त्या अंतर्गत लहान मुलांना जीवनावश्यक व्यवहार ज्ञानाची शिकवण मिळावी या दृष्टीने पनवेल शहरातील पायनियर सोसायटी समोरील स्नेह बिल्डिंगमध्ये संस्कार भारती समिती पनवेल यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक नितीन पाटील यांच्या सौजन्याने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बालक बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारामध्ये लहान मुलांनी दिवाळीचे फराळ पंत्या तसेच विविध पदार्थांची विक्री केली. तसेच नागरिकांनी या बाजाराला भेट देत लहान मुलांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी संस्कार भारती पनवेल समितीच्या अध्यक्षा वैशाली कुलकर्णी, प्रांत समन्वयक सुनीता खरे, प्रांत कोषाध्यक्ष नीला आपटे, कार्यक्रम प्रमुख जुईली चव्हाण, अपर्णा नाडगोंडी, रोहिणी टिळक, मकरंद देसाई, पूजा अंबवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.